कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी हलवाई स्टाईल रसमलाईची रेसिपी घेऊन आले आहे. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. सुरुवातीला आपण रसमलाईचे बॉल्स तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतलंय 1 लिटर दूध. रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते तयार करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी गाईचं दूध वापरायचं आहे. मी हे पॅकेटचं गाईचं दूध घेतलंय 1 लिटर. हे सायट्रिक ऍसिड आहे, किराणा शॉपमध्ये इझी अवेलेबल असतं. हे ढोकळ्यामध्येही वापरलं जातं. हे आपल्याला घ्यायचं आहे 1/2 TSP. सायट्रिक ऍसिड जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी 1 टेबलस्पून व्हिनेगर वापरू शकता आणि 2 टेबलस्पून पाणी. सुरुवातीला आपल्याला जे दूध आहे ते बॉईल करून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये मी हे दूध काढून घेते. दुधाला ही उकळी येईपर्यंत याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. या दुधाला आता उकळी आलेली आहे. 5 मिनिटं मी याला आता नॉर्मल होऊ देते आणि नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला दाखवते. हे दूध मी 5 मिनिटं गार करून घेणार आहे. दूध गार होते वेळी 2 वेळा याला आपल्याला 2 ते 3 वेळा असं मिक्स करून घ्यायचंय. याच्यावर आपल्याला साय साचू द्यायची नाहीये. तोवर आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे. जो छेना तयार होईल तो गाळून घेण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलीये आणि एक भांडं घेतलंय. या भांड्यावर आपल्याला चाळण ठेवायची आहे. या चाळणीवर स्वच्छ कॉटनचा कपडा ठेवायचा आणि या कपड्यामध्ये आपल्याला जो छेना तयार होईल तो गाळून घ्यायचा आहे. आता आपल्याला जे पाणी घेतलं होतं आपण 2 टेबलस्पून, त्यामध्ये 1/2 TSP जे सायट्रिक ऍसिड घेतलं होतं ते ॲड करून सायट्रिक ऍसिड डिझॉल्व होईपर्यंत हे आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सायट्रिक ऍसिड मी पाण्यामध्ये व्यवस्थित डिझॉल्व करून घेतलंय, विरघळून घेतलेलं आहे. हे दूधही थोडंसं 5 मिनिटं गार झालेलं आहे. सायट्रिक ऍसिड मिक्स करतेवेळी दूध आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं नाहीये, हाताला असं गरम लागलं पाहिजे. यामध्ये मी आता जे सायट्रिक ऍसिड विरघळून घेतले पाण्यामध्ये ते थोडं थोडं असं ऍड करते. सायट्रिक ऍसिड ऍड करतेवेळी दुसऱ्या हाताने आपल्याला दूधही कंटिन्यू मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता दूध एकदम परफेक्ट असं फाटलेलं आहे. याला आता आपल्याला आपण जो कपडा रेडी करून ठेवला आहे त्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. यामध्ये मी हे गाळून घेते. यावर आता आपल्याला साधं पाणी ओतायचं आहे. आणि हा छेना आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. या छेनाचं जे पाणी आहे ते तुम्ही पाहू शकता असं क्लीन बाहेर आलं पाहिजे, क्लीन पाणी आलं पाहिजे. म्हणजे हा जो आपला छेना आहे तो एकदम परफेक्ट असा रसमलाईसाठी रेडी होणार आहे. या छेनेतील पाणी मी गाळून घेतलंय. यावर मी पुन्हा थोडंसं साधं पाणी ओतते. हाताला हा आपल्याला असा नॉर्मल लागला पाहिजे. याला पुन्हा एकदा गाळून घेते. कारण रसमलाईचे बॉल्स तयार करण्यासाठी आपल्याला यामध्ये अजिबात पाणी नकोय. याला मी आता अशा पद्धतीने गाठ मारून घेते. छेना गाळून घेतलेल्या कपड्याला मी घट्ट गाठ बांधून घेतली आहे आणि हा मी आता या चाळणीवर ठेवलाय. यावर आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे काय होईल यातली एक्स्ट्रा पाणी असेल तर हे पातेल्यामध्ये निघून जाईल. रसमलाईसाठीचं दूध तयार करण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलंय. म्हणजेच आपल्याला कंपल्सरी म्हशीचं दूध वापरायचं आहे. 1 लिटर दुधासाठी इथे मी घेतली आहे 100 ते 120 ग्रॅम साखर. हा 200 ml कप आहे. हा जवळजवळ 1/4 कप एवढी ही साखर आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही हा कप भरून साखर घेऊ शकता. म्हणजे ती 150 ते 170 ग्रॅम साखर होईल. 2 टेबलस्पून चॉप करून पिस्ता आणि बदाम, 10 ते 12 केशरच्या काड्या, 1 चमचा गरम दुधामध्ये भिजत टाकून घेतलेत, 2 ते 3 ड्रॉप आपल्याला लागणार आहे रोज इसेन्स. याऐवजी तुम्ही 1/2 TSP रोज वॉटरही वापरू शकता, 1/2 TSP वेलची पावडर आणि येल्लो फूड कलर,
हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं नसेल नाही वापरलात तरी चालेल। एका कढईमध्ये आपल्याला हे दूध बॉईल करून घ्यायचं आहे। इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे। दूध थोडं गरम झाल्यावर त्याला उकळी यायला सुरुवात झाली की नंतर याला आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे। या दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता रसमलाई साठी जे दूध आहे ते आपल्याला जास्त आटून घ्यायचं नाहीये। याला मी थोडस आटून घेतलं, 5 मिनिटं याला मी चांगली उकळी काढून घेतली आहे। मधून मधून मी त्याला असं मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये थोडस हे रिड्यूस झाल्यावर, थोडस आटल्यावर यामध्ये आपल्याला आपण जी साखर घेतली आहे ती ऍड करायची आहे। साखर ऍड केल्यावर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध आपल्याला अजून थोडस आटून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये जे बदाम आणि पिस्ताचे तुकडे घेतले होते ते ऍड करते। केशर, वेलची पावडर हे सर्व ऍड करून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। याला पुन्हा एकदा छान अशी उकळी काढून घ्यायची आणि आता आपल्याला यामध्ये चिमूटभर येलो फूड कलर ऍड करायचा आहे। हा टोटली ऑप्शनल आहे, नाही ऍड केला तरी चालेल। फूड कलर ऍड केल्यावर पुन्हा एकदा याला जस्ट थोडस मिक्स करून घ्यायचं। आता 7 ते 8 मिनिटं मी हे दूध व्यवस्थित मिक्स करून याला थोडस रिड्यूस करून घेतलंय। आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे। हे दूध आपल्याला जास्त थिक नको आहे कारण यामध्ये आपल्याला रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते सोडायचे आहेत। आता मी गॅस बंद केलाय आणि मी यामध्ये आता 2 ते 3 ड्रॉप रोज इसेन्स ऍड केलंय। हे टोटली ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। यामध्ये आता आपल्याला जे रसमलाईचे बॉल्स आहेत ते सोडायचे। आता 1 तास झालेला आहे। या छेनामधील पाणी व्यवस्थित निथळून गेलंय। आता मी तुम्हाला खोलून दाखवते। हा छेना आता रेडी आहे। याला अशा पद्धतीने हाताने कुस करून घ्यायचं। हा छेना मी हाताने व्यवस्थित कुस करून घेतलाय। आता एका टिश्यू पेपरने छेन्यावर टॅप करून एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता छेना आपल्याला हाताच्या या भागाने स्ट्रेच करत व्यवस्थित जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। आता स्ट्रेच करत करत मी याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मळून घेते। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मळून झाल्यावर यामध्ये आपल्याला फक्त चिमूटभर एवढी बेकिंग पावडर ऍड करायची आहे। बेकिंग पावडर ऍड केल्यावर पुन्हा एकदा याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। याचा प्रॉपर असा गोळा तयार झाला पाहिजे। छेना मळून घेतेवेळी आपल्या हाताला ऑइली लागला नाही पाहिजे, म्हणजे हा जो छेना आहे तो आपला परफेक्ट रेडी होणार आहे। छेना आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे, नाहीतर जे बॉल्स आहेत त्यांना क्रॅक्स येतात आणि ते सिरपमध्ये गेल्यावर विरघळण्याची शक्यता असते। चपातीच्या पिठाप्रमाणे मी हा छेना छान मळून घेतला आहे। याचा छान बॉलही तयार झाला आहे। छेना परफेक्ट तयार झाला की नाही हे करण्यासाठी त्याला हातामध्ये घेऊन असं तोडून बघायचं। इझी असा तुटला गेला की समजायचं हा आपला जो छेना आहे तो रसमलाईचे बॉल्स तयार करण्यासाठी परफेक्ट असा रेडी आहे। मी आता याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते। तुम्हाला जो आकार पाहिजे तुम्ही त्या साईजचे बॉल्स तयार करू शकता। तयार छेन्यामधील थोडा छेना घेऊन तो दोन्ही हातामध्ये गोल गोल फिरवत आपल्याला याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते। तुम्ही याचे गोल किंवा थोडे चपटे, लहान मोठे असे तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बॉल्स तयार करू शकता। हे सर्व बॉल्स मी रेडी करून घेतले। आता आपण सिरपची तयारी करूयात। सिरप तयार करण्यासाठी मोठं आणि पसरट भांडं घ्यायचं, त्यामुळे बॉल्स मोकळे राहतात, एकमेकांना चिकटत नाहीत। सिरपसाठी इथे मी 1.5 कप भरून साखर घेतली आहे। 1.5 कप साखरेसाठी इथे मी घेणार आहे 3.25 कप पाणी। ज्या कपने तुम्ही साखर मोजून घेतली त्याच कपने तुम्हाला पाणीही मोजून घ्यायचं आहे। इथे हा मी 250 ml कप वापरला आहे। हे आता आपल्याला गॅसवर ठेवून बॉईल करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची।
आणि याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे, याला आता आपल्याला एक बॉईल येऊ द्यायचा आहे। बंगाली मिठाई तयार करण्यासाठी या सिरपला चांगला फेस येणं म्हणजे झाक येणं गरजेचं असतं। त्यासाठी मी तुम्हाला आज एक सिक्रेट सांगणार आहे। सिरपला चांगला झाक येण्यासाठी म्हणजे चांगला फेस येण्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून एवढं पाणी घेतलंय, त्यात मी 1/2 TSP एवढा मैदा ॲड केलाय। मैदा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे पाणी आपल्याला 2 ते 3 चमचे एवढं या सिरपमध्ये ॲड करायचं आहे। मैद्याचं पाणी ॲड केल्यावर यावर आपल्याला 1/2 ते 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे आणि तुम्ही पाहू शकता मैद्याचं पाणी ॲड केल्यावर या सिरपला मस्त बॉईल आला आहे, चांगला फेस आला आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे छेन्यापासून बॉल्स तयार करून ठेवले होते ते 1 बाय 1 असे ॲड करायचे आहेत। मी आता हे बॉल्स या सिरपमध्ये ॲड करून घेते। बॉल्स सिरपमध्ये ॲड केल्यावर वरून झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटे छान याला बॉईल येऊ द्यायचं आहे। आता 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत, मी तुम्हाला हे खोलून दाखवते। तुम्ही पाहू शकता आपण जे रसमलाईचे बॉल्स बनवले होते त्यापेक्षा यांची साईज डबल झालेली आहे। आता एक चमचा घेऊन तो याच्या मधोमध ठेवून जस्ट आपल्याला हा चमचा हलवून घ्यायचा आहे, आपल्याला बॉल्सला टच करायचं नाही आहे। आता पुन्हा आपल्याला 6 ते 7 मिनिटं यावर झाकण ठेवून यांना छान शिजू द्यायचं आहे। आता टोटल 15 मिनिटं झाली आहेत, आता मी गॅस बंद करते। पहिले 7 मिनिटं झाली होती, त्यानंतर आपण खोलून एकदा हे हलवून घेतले होते बॉल्स, त्यानंतर पुन्हा 7 मिनिटं कम्प्लीट झाली आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे बॉल्स खोलून बघूयात। तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट अशी हे रसमलाईचे बॉल्स तयार झाले आहेत, कोणताही बॉल इथे वितळला नाही आहे, खूप छान असे बॉल्स एकदम परफेक्ट रेडी झाले आहेत। हे जे तयार रसमलाईचे बॉल्स आहेत ते आपल्याला तयार रसमलाईच्या दुधामध्ये आता एक एक करून असे सोडायचे आहेत। हे बॉल्स या तयार रसमलाईच्या दुधामध्ये सोडतेवेळी हे जे दूध आहे ते थोडंसं गरम असणं गरजेचं आहे। आता हे तयार रसमलाईचे बॉल्स जे आहेत त्यामधील सिरप निथळून घेऊन ते आपल्याला आपण जे रसमलाईचं दूध तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये एक एक करून सोडायचे आहेत। ज्यावेळी हे तयार बॉल्स आपण रसमलाईच्या तयार दुधामध्ये सोडतो त्यावेळी जे रसमलाईचं दूध आहे ते पूर्ण थंड नको आहे आणि जास्त गरमही नको आहे, वॉर्म असलं पाहिजे म्हणजेच मीडियम गरम असलं पाहिजे। सर्व बॉल्स मी या रसमलाईच्या दुधामध्ये ॲड केले आहेत, याला आपल्याला खूप उकळून घ्यायचं नाही आहे। मी याला जस्ट थोडंसं गरम करून घेतलं आहे, अगदी थोडंसं, आणि आता लगेचच मी गॅस बंद करते। आणि ही रसमलाई आता खाण्यासाठी रेडी आहे। रसमलाई आपल्याला फ्रीजमध्ये थंड करून नंतर सर्व करायची आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपींचा माझा बंगाली मिठाईचा ऑनलाईन क्लास आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे पूर्णपणे फ्री आहे। थँक्यू। Thank you.